फारशी माहिती नाहीये ग अगं प्रिया, आषाढ सुरू झाला की ऊन पावसाचा सुंदर खेळ रंगात येतो आणि मग चाहूल लागते ती श्रावणाची. श्रावण हा सर्वांना हवा हवासा वाटणारा महिना. श्रावण हा पवित्र महिना असून व्रतवैकल्याला सुरुवात याच महिन्यापासून होते. मग मंगळागौरचे खेळ सुवासिनींच्या घरी आनंदाने रंगू लागतात. लग्न झालेल्या मुलीची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते. पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी संबंध जोडून महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच त्यांना विश्रांती मिळावी म्हणून या सणांची योजना केली आहे. या सणांमध्ये झिम्मा, फुगडी, पिंगा असे विविध खेळ खेळले जातात. सासर माहेरची उणीधुणी काढणारी गाणी देखील म्हटली जातात आणि मुख्य म्हणजे अगदी 70 वर्षाच्या आजीबाई सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. बरं का? कदाचित याच साठी तर या प्रतीची सुरुवात झाली नसेल ना. अहो, याची उत्सुकता आम्हाला सुद्धा लागली आहे. तर चला तर मग पाहूयात मंगळागौर. Yeah.
त्यांनी केली मध्ये मध्ये व्हिडिओ जनवरी 1924 को भारत के पहले राष्ट्रपति श्री राजेंद्र प्रसाद ने की थी। मात्र एक साल में अधिकतम 3 लोगों को ही दिया जाए। भारत रत्न देश का सबसे बड़ा नागरिक सम्मान है। यह सम्मान कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा और खेल के क्षेत्र में राष्ट्रीय सेवा के लिए दिया जाता है। इस सम्मान की शुरुआत 2 जनवरी 1954 को भारत के पहले राष्ट्रपति श्री राजेंद्र प्रसाद ने की थी। भारत रत्न एक साल में अधिकतम 3 लोगों को ही दिया जा सकता है। भारत रत्न में सामने की ओर तांबे के बने पीपल के पत्ते पर प्लैटिनम का चमकता सूर्य चिन्ह होता है, जिसके नीचे चांदी से भारत रत्न लिखा रहता है। इसके पीछे की तरफ राजकीय प्रतीक का चिन्ह और सत्यमेव जयते लिखा होता है। भारत रत्न जैसा सर्वोच्च नागरिक सम्मान आज तक किसको और कब मिला, आइए देखें। काय मग सर्वेश, कसा वाटतोय कार्यक्रम? कार्यक्रम तर नंबर एकच, पण तुमच्या श्रोत्यांना आवडत नाही वाटत का रे? अरे कोणता आहे तो अजून नाहीये श्रोते हो। भाजीला 7 लागते मिठाची, भाजीला 7 लागते मिठाची, कलाकारांना 7 लागते टाळ्यांची। एकदा जोरदार टाळ्या तर झाल्याच पाहिजे। अरे काय हे काय चाललंय? दिसत नाहीये का तुला? गोंधळ चाललाय। असला कसला गोंधळ? असला कसला म्हणजे गणपतीत असतो तसला गोंधळ। म्हणजे असं काही पण असतं का तुमच्याकडे? काही पण म्हणजे तुमच्याकडे काय वेगळं असतं? अरे खर तर गोंधळात विचारज्ञच केला जातो। आता हे काय नवीनच? आता तुला समजावत बसावं लागेल। तुला थेट प्रत्यक्षिकच दाखवलं तर? दाखव पण चांगलं असावं। आता चांगलं का उत्तम ते आपले प्रेक्षकच ठरवतील। तर आता आपल्या समोर आपल्या विद्यालयातील विद्यार्थी घालणार आहेत गोंधळ। गोंधळ
जब कर पर